सर्तन भी सुधा है। हाँ ओके विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या सायंकाळच्या तासिकेमध्ये जसं सकाळची तासिका आपली झाली अगदी अगदी त्याचप्रमाणे आपण सायंकाळची तासिका घेत आहोत. सकाळच्या तासिकेमध्ये काय पाहिलं आपण? सकाळच्या तासिकेमध्ये आपण एक गोष्ट पाहिली की ज्यामध्ये विद्यार्थीच आता शिकवणार आहे आणि आता तासिकेमध्ये तसंच करणार आहोत. सकाळी सुद्धा तुम्हाला एक विषय दिला होता बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तावर जवळपास 5 विद्यार्थ्यांनी छानपैकी सहभाग घेतला. छानपैकी 5-5 मिनिटाच्या आत त्यांचं तुम्ही त्या विषयाचं तुम्हाला जो विषय आवडीचा आहे जो घटक तुम्हाला सांगायचा आहे खूप छान पद्धतीने तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि आता सायंकाळच्या तासिकेमध्ये आज आपल्या सोबत महेश आहे, तन्मय आहे, तन्वी आहे आणि प्राची आहे आणि नंतर रोहिणी सुद्धा येणार आहे. असे 4 विद्यार्थ्यांचं एक 5-5 मिनिटाचं आपण सादरीकरण आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात. तर मी महेशला आमंत्रित करतोय. महेश वेलकम हो सर। अँड स्टार्ट. सर माझी स्क्रीन दिसते? हो हो तुझा परिचय भेटा अगोदर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव महेश विठ्ठल जाधव। अरे वा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लपलेली आकृती हा घटक पाहणार आहोत। सॉरी, आकृती दिसते? हो हो दिसते दिसते. थोडीशी अडचण आली। काय अडचण आहे मला सांगतो. तुझी आकृती बरोबर आहे, काही अडचण नाही. तू फक्त तू स्पष्टीकरण दे आता. ते प्रश्न वाचलं तरी चालेल, आकृती क्लिअर दिसते. तर सर, पहिल्या नंबर मध्ये ही आकृती दिसत आहे, ही जी हे इथं आहे बघा, हा हा इथलच अर्ध गोल इथून इतक। हाँ? दिसतोय मला, दिसतोय मला कॉम्प्युटर वर, दिसतोय आपल्या लॅपटॉप वर, दिसतोय आणि मोबाईल वर दिसतोय. तिथं तू बघ महेश नाव कुठं सापडते तुला, त्या नावाला क्लिक कर. दिसतोय, मध्ये बोल नको तू. महेश नाव बघ. हा यस, आता त्यानं बाहेर पडलाय. महेश तुला एक काय करायचं, ठीक आहे म्हणजे अडचण असेल तर तुझी सांग. त्या ठिकाणी पीपीटी मध्ये जर समजा आपल्याला एखाद्या वेळेस अडचण येत असली तर काय करायचं तेही तुला सांगतो मी. तुझी थोडीशी तुला वाटल्यास 5 मिनिट वेळ घे, तोपर्यंत आपण तन्मयकडे जाऊयात. तोपर्यंत बघ तुला जमते का. हा यस, हे तन्मय. सर, हा यस आर्यन. सर महेश बाहेर पडला। हो बाहेर पडलं, येईल लागली जॉईन होईल तो. तोपर्यंत आपण तन्मय बघूया. तन्मय आणि तन्वीला काहीतरी बोलायचं होतं. यस यस. हा सर, आईस्क्रीम करत होता। हो हो यस. मी आता तुम्हाला माझे नाव नाही माझे नाव तन्मय मेहनबुतकर, जिल्हा सातारा, तालुका वई। मी आज तुम्हाला हुबेहूब आकृती शोधा हा घटक शिकवणार आहे।
आजचा पहिला प्रश्न, या पहिल्या प्रश्नात हुबेहूब आकृतीमध्ये पहिल्या चौकटीत दोन वर्तुळ आहेत, ए मध्ये सुद्धा तसेच दिसत आहे, बी मध्ये सुद्धा आणि सी मध्ये सुद्धा आणि डी मध्ये सुद्धा सर्व आकृत्यांमध्ये तसेच दिसत आहे. आता वर्तुळातील त्रिकोण पाहायचा. ए मध्ये आपणास ए मध्ये बरोबर दिसत आहे, परंतु बी मध्ये तो उलटा दिसत आहे, त्यामुळे बी हा पर्याय कॅन्सल, बी हा पर्याय कॅन्सल. आता ह्याच्यातला ह्यात सुद्धा सरळ आहे आणि डी मध्ये सुद्धा सरळ आहे. आता गुणिलेचं चिन्ह ह्यात सुद्धा नीट आहे, ह्यात हा सुद्धा ह्यातील हा प्रश्न ह्यातील हे ह्यातील गुणिले चिन्ह सुद्धा हेच आहे, परंतु चौथ्या पर्यायामध्ये अधिकचे चिन्ह आहे, त्यामुळे चौथा पर्याय सुद्धा कॅन्सल. आता ह्यातील त्रिकोण पाहायचा. ह्यात पहिल्या ए मध्ये त्रिकोण सरळ आहे, परंतु सी मध्ये त्रिकोण उलट आहे, त्यामुळे हा पर्याय नाही येणार, त्यामुळे ए हे उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न. एंटर मार म्हणजे थोडस वर जाईल ते, कारण पेज संपलेलं आहे तिथं. ए च्या नंतर ए जवळ कर्सर ठेवून एंटर मार. यस यस ओके. आता आपला दुसरा प्रश्न. या प्रश्नात आपला एक माणूस एका माणूस दाखवला आहे, ह्या ए पर्यायामध्ये त्याचे तोंड तो हा माणूस हसता आहे, परंतु ए मध्ये हा माणूस रुसला आहे. आता बी मध्ये सुद्धा हसत आहे, सी मध्ये सुद्धा हसत आहे, पण डी मध्ये सुद्धा हसत आहे. आता ह्याची ही रेज बघायची, ती इथे डार्क आहे, त्यामुळे हा पर्याय सुद्धा नाही आणि हा पर्याय सुद्धा नाही. आता हा पर्याय आणि हा पर्याय उरला. आता ह्याच्यातील हा डोळा पाहायचा आपण, पण हा ह्यातला हा डोळा रंगवलेला आहे, त्यामुळे डी हा पर्याय सुद्धा नाही, त्यामुळे सी हे उत्तर बरोबर. ओके हा चौथा. आता आपला तिसरा प्रश्न. आता या प्रश्नात झूम करता बेटा करतो सर. हा थोडं झूम कर म्हणजे आकृत्या आणखी स्पष्ट दिसतील. या या कॉर्नर मध्ये आपल्याला बटन असते, आपण 200 ते 400 पट सुद्धा करू शकतो, पण आपल्याला 125 पट कळ झालं, 125 जरी घेतलं तरी पुष्कळ आपल्याला. येस कर्सरने थोडं बाजूला घे त्याला. येस येस राईट राईट. हा आता आपला आपल्याला ह्यातील ही आकृती दिली आहे. आता ह्यातील आपणास त्रिकोण पाहायचा. या सर्व आकृत्यांमध्ये त्रिकोण सारखाच आहे. आता ह्या आकृत्यांमध्ये आपण येथील चौकोन पाहायचा, येथील चौकोन पाहायचा. हे ते तो तसाच आहे, बी मध्ये सुद्धा तो तसाच आहे, परंतु सी मध्ये तो तसा नाही, त्यामुळे सी सुद्धा नाही, आणि डी मध्ये तो तसा आहे. आता ह्या स्वस्तिक मधील एक हा वर्तुळ पाहायचे, ते कोणत्या आकृतीत आहेत? ते ए मध्ये नाहीत, बी मध्ये सुद्धा नाही, बी मध्ये आहेत आणि ए मध्ये सुद्धा आहेत, परंतु डी मध्ये येथे तो वर्तुळ रंगवला आहे, त्यामुळे डी हा पर्याय सुद्धा नाही. आता ए पर्यायाकडे वळायचं. आता या दोन पर्यायामध्ये राहिलो. आता ह्या दोन पर्यायामध्ये ओळखताना आपल्याला या पर्यायामध्ये येथे जे हे रेष आहे, परंतु येथे ती रेष नाही, त्यामुळे बी हे पर्याय आहे आणि ए हा पर्याय नाही. यस करेक्ट. आता या आकृत्यांमध्ये, या आकृतीमध्ये पहिल्यांदा आपण येथील त्रिकोण पाहायचा. तो ए मध्ये सुद्धा आहे, बी मध्ये सुद्धा आहे, परंतु सी मध्ये तो भरीव आहे, त्यामुळे सी हा पर्याय सुद्धा कॅन्सल.
आणि डी मध्ये सुद्धा आहे. आता येथील आपण वर्तुळ पाहायचे. वर्तुळ ए मध्ये सुद्धा आहे, डी मध्ये सुद्धा आहे, परंतु डी मध्ये तो भरीव आहे, त्यामुळे डी सुद्धा नाही. आता आपण येथील या आतल्या रेषा पाहायच्या. आता ए मध्ये त्या आहेत, परंतु डी मध्ये येथे आपणास त्या अशा झालेल्या दिसत आहेत, त्यामुळे बी बी हा पर्याय सुद्धा नाही, ए हा पर्याय बरोबर. व्हेरी गुड, खूप छान. यस, तंतोतंत आकृती सकाळचा जो भाग होता त्याचा पुढील भाग अगदी छानपैकी या ठिकाणी तन्मयने घेतलेला आहे. आणि कधी हा भाग घेताना आपण आता जी पद्धत त्याची जी होती तीच पद्धत अतिशय योग्य आहे. सकाळी सुद्धा अगदी योग्य पद्धतीनेच सादरीकरण झालेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं असतं, योग्य पर्याय आपला एकच पर्याय शोधत बसण्यापेक्षा त्याचे चुकीचे पर्याय कोणते कोणते असतील त्या चुका अगोदर शोधायच्या, आणि तो घटक तो उपपर्याय जो आहे दिलेला पर्याय चार पैकी तो पर्याय आपण अगोदर रद्द करायचा. म्हणजे पुन्हा त्या पर्यायाला जायचं कामच नाही आपल्याला. म्हणजे जसं आता एक एक रद्द करत गेला आणि राहिलेल्या दोन मध्ये मग नेमका कोणता, म्हणजे आपल्याला ठराविक मुद्द्यापर्यंतच आपल्याला चर्चा करता येते, ठराविक मुद्द्यापर्यंत निरीक्षण करता येते, पुन्हा पुन्हा सगळ्या आकृती आपल्याला पाहायचं काम पडत नाही. अगदी योग्य पद्धतीने, व्हेरी गुड, गुड तन्मय. यानंतर प्राचीचा हँड रेज आहे. महेश आलाय का? नाही. हा यस, तन्वी, तन्वीची तयारी आहे. ओके, वेलकम तन्वी. वेलकम सर. वेलकम, कम ऑन. सर दिसते का स्क्रीन? यस बेटा दिसते. सर मी आज समसंबंध हा घटक घेणार आहे. माझे नाव तन्वी महेन भुतकर, इयत्ता पाचवी. आता आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रश्नाकृती आणि उत्तर आकृती. प्रश्नाकृती मध्ये इथं गोल दाखवले आणि त्याच्या समसंबंधाने इथं रेषा मारल्यात. आता त्रिकोण दिलाय, आता त्याच्यात रेषा मारून ही आकृती पर्याय ए मध्ये रेषा मारलेल्या नाही, त्यामुळे हा ए येणार नाही. आणि पर्याय बी मध्ये वर्तुळ दाखवले, तिथं आपल्याला त्रिकोण दिलाय आणि इथं आपल्याला वर्तुळ दाखवले, त्यामुळे हा पण येणार नाही. आणि डी मध्ये वर्तुळ दाखवलंय पण तिथं त्रिकोण दिलाय, त्यामुळे हा डी पण येणार नाही. आपलं उत्तर सी सी हे उत्तर बरोबर आहे. आणि आता अठरावा प्रश्न, दुसरा प्रश्न. इथे दोन त्रिकोण दिलेत, त्याच्यातला एक त्रिकोण भरीव आहे आणि दुसरा त्रिकोण रिकामा आहे. आता तिथं दोन वर्तुळ एकमेकात घालवलेले दिसत आहे आणि आता आपल्याला उत्तर आकृत्यांमधून ते निवडायचे. पर्याय ए मध्ये तशा आकृत्या दोन दाखवल्या आहेत, पहिली आकृती भरीव दाखवली आणि दुसरी नाही दाखवली, त्यामुळे ए हे निघणार. आणि बाकीचे तीन पर्याय, कारण की आता तिथे त्रिकोण आणि गोल दाखवलाय, एक गोल भरीव दाखवलाय आणि तिथे आपल्याला दोन गोल दिलेत आणि त्रिकोण एकही नाही, त्यामुळे बी ही येणार नाही. आणि तिथं दोन सी दाखवले आणि ते एकमेकात घातलेले आहेत आणि हे बाहेर आहेत, त्यामुळे हेही येणार नाही. आणि आता इथं वर्तुळ आहेत आणि इथं त्रिकोण दिलाय आणि एक त्रिकोण भरीव दिलाय, आता तेही येणार नाही कारण की आपल्याला वर्तुळ दिलेत. आता पुढची आकृती. आता इथे गोल आणि त्रिकोणाचे दोन भाग असे दाखवले, त्याची त्याचं हे झालं 90° ते सरकला आणि पुन्हा आता पुन्हा वर्तुळ आणि हे दाखवले. आता त्याला 90° सरकवलं तर पर्याय ए मध्ये ती दिसतीये, पर्याय बी मध्ये सरकवलेलं दिसत नाहीये कारण की हे झालेलं ते इथं असं सरळ आलेलं आहे. इथली जी रेष इथे पहिल्या ह्याच्यात होती ती रेष अशी आडवी झाली, त्यामुळे ही रेष आहे ती अशी इथे आडवी होणार, त्यामुळे ए येणार. आणि बाकीच्या दोन्ही मध्ये अशी नाही तर अशी दिलेली आहे सरळ, त्यामुळे ही येणार नाही. ह्याच्यात चौकोनामध्ये रेषा दिलेल्या नाहीयेत, त्यामुळे ही पण येणार नाही आणि ही पण येणार नाही. आणि इथं वर्तुळात
वर्तुळात रेष दाखवले आणि तिथे आपल्याला चौकोनात रेष पाहिजे होती ती वर्तुळात दाखवली आणि तो ते 90 अंशाने फिरवले त्यामुळे चौकोन हा वर येणार होता त्यामुळे डी ही येणार नाही. आता पुढची आकृती. आता हिचं हे पुन्हा सरकलेलं आहे अंशाने सरकले त्यामुळे इथं 90 अंशाने असं सरकलंय त्यामुळे हे इथं असं बाणाचं टोके जे होत हे इथं आले. आता ह्याच ह्याच काय येणार तर इथं हे टोक दाखवले इथं नाही दाखवले इथं सगळे असे बाण असे दाखवले उलटे की ए ही येणार नाही आणि बी ही येणार नाही आणि सी मध्ये इथे सगळे दाखवलेले आहेत त्यामुळे सी हे येणार आणि डी मध्ये तो बाण आपल्याला इथे खाली हवा होता तो वर दाखवले त्यामुळे डी ही येणार नाही. व्हेरी गुड, खूप छान दोघांचे प्रेझेंटेशन एकदम छान. दोघांनी वेगवेगळे दोन उपघटक त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मला वाटतं महेश आलेला आहे. महेश प्रयत्न करणार का एकदा सर? त्या अंकिताला सांग, त्या रोहिणीला सांग ना प्लीज, अजून चार्जिंग कमी होत आहे टाका म्हणून. रोहिणी आपल्या ग्रुप वर टाकून दे बेटा लिंक. आपल्या तंत्रज्ञ मध्ये आहेस ना बेटा तू? हो सर आहे. ओके ठीक आहे ठीक आहे. आपल्या सोबत रोहिणी आवाज येतो बेटा? हॅलो, रोहिणीला आवाज जात नाहीये तिचा मेसेज. हो महेश करतो एका, मी फक्त रोहिणीला एक मेसेज टाकतोय. आणि नाही जरी झालं तर हे गणेश काळजी करू नको, तुझा मोबाईल नंतर चार्जिंग झाल्यावर तू नंतर भरू शकतोस, काही काळजी करू नको. उद्याला तू केला तरी चालते, आपल्याला 2 दिवस शिल्लक आहेत आणखी हा माहिती भरायला. ओके, काही काळजी करू नको, तुझी फक्त तयारी राहू दे, तुझं होऊन जाईल काम, काही काळजी करू नको. सर मी व्हिडिओ पण बनवले. व्हेरी गुड, तुला आता जरी नाही लिंक मिळाली तुला सकाळपर्यंत लिंक मिळून जाईल, काही काळजी करू नको. येस महेश कंटिन्यू. महेश आवाज येत नाही बेटा. हॅलो महेश, प्राची तुझा हात खाली घे मी देतो. महेश माईक, एक मिनिट, माईक बंद आहे. महेश माईक चालू कर बेटा तुझा, आवाज येतोय का तुझ्यापर्यंत? महेश तुला आवाज येत होता का माझा? हॅलो महेश, तुझं माईक चालू कर बरं. अरे तुझा आवाज बघ बरं, तुझा पोचतो का सरांपर्यंत, महेश पर्यंत? यस माईक झाला चालू. हॅलो महेश, यस आली स्क्रीन त्याची. आता इंद्राणी तुला पण संधी देतो बेटा, जस्ट वेट. हॅलो सर, दिसते? यस यस छान. आज आपण लपलेली आकृती हा घटक पाहणार आहोत. पहिली आकृती दिसते सर माझी? हा दिसते दिसते. तर ही आकृती ना इथं आहे, ही इथं दिसते का? हा जी, म्हणून पहिली आता येते 2 नंबर. प्रश्न प्रश्न दिसू दे पण एकदा, प्रश्न दिसला नव्हता, थोडं प्रश्न दिसू दे सगळ्यांना, थोडं अलीकडे प्रश्न आकृती दिसली म्हणजे. यस 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 ठीक आहे ठीक आहे. ओके दिसते का?
प्रश्नाकृती थोडस बाजूला गेलेली आहे, प्रश्नाकृती एका बाजूला गेलेली आहे, प्रश्नाकृती थोड आणि ते तुझं स्क्रीन रेकॉर्डर चालू असेल तर स्क्रीन रेकॉर्डर तुझं बंद करून टाक, आपल्याला तुला स्क्रीन रेकॉर्ड येतो परवानगी देणार नाही. काय करायचं, तुला पूर्ण व्हिडिओ तुला लिंक मिळून जाते आणि तुझा तुझा व्हिडिओ तुला कट करून वेगळा पाहिजे असेल तसं तुला देता येईल, काही अडचण नाही बेटा. स्वतःचा आपण व्हिडिओ सुद्धा कट करून घेऊ शकतो बाजूला, कारण तिथं जर स्क्रीन रेकॉर्डर तुम्ही लावलं तर ते थोडस प्रॉब्लेम देते एखाद्या वेळेस. काय हरकत नाही, म्हणजे एक आधुनिकतेचा आपण प्रयत्न करतोय, काय हरकत नाही, सुरुवातीला जमेल अशी काही गरज नाही, आपल्याला जमावच असं नाही. नाही जरी जमलं तरी आणखी त्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला जमवायचंय ते आपण करणार आहोत आणि तुम्ही जास्तीत जास्त एक आठवड्याच्या आत तुम्ही ते कराल 100% गॅरंटी. प्रत्येक विद्यार्थी मोबाईलच्या स्क्रीनवर वेगवेगळे फोटो सादर करून मोबाईलवरच तुम्ही प्रश्नाची उत्तरं लिहून ते दाखवणार आहात. फार तर फार एक आठवडा खूप झाला आपल्याला. हा हा बोल बोल. तू काय कर, एकदा तुझा मोबाईल तुझा मोबाईल आडवा धरून बघ बरं बेटा. तुझा मोबाईल मोबाईल लँडस्केप मध्ये या. हा ठीक आहे, ओके ओके. हा तू भागच थोडासा कटलेला, तुझ्या फोटो मध्ये प्रश्न आकृतीचा पलीकडचा जो भाग आहे तो थोडासा म्हणजे क्रॉप मध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे ती आकृती दिसत नाहीये. ठीक आहे ठीक आहे ओके, चल समजून घेऊया तेवढं. आता सर आता स्पष्टीकरण दे. हॅलो. हा हा बोल सर. ही आकृती आहे ना 2 नंबर मध्ये झेडच्या खाली दिसत आहे बघा, ही झेडची एकदम खालची रे आणि हे अर्धा. यस 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 ओके बरोबर आहे. झाली सर. तिसरी तिसरी आकृती बघ बरे ना त्याच्या खालची. हा 2016 चा परीक्षेला पडलेला प्रश्न. हा ना इथं आम्हाला दिसते आणि माझ्या माहितीप्रमाणे ते. आता थांबा तू नको सांगूयस. आता तुमच्यापैकी कुणी सांगा बरं त्याचं पर्याय उत्तर काय असेल बरं त्या प्रश्नाचं. पर्याय क्रमांक दिसत नाहीत. नाही दिसते नाही ना. आता मला चार सर. चार चार म्हणजे डी. अगदी बरोबर आहे, कारण तिथं त्रिकोण आहे दिलेला आपल्याला आणि तो त्रिकोण 2016 प्रश्नपत्रिकेमध्ये चौथ्या आकृतीमध्ये लपलेला आपल्याला दिसतोय. यस व्हेरी गुड करेक्ट. छान ना महेश. ठीक आहे, प्रयत्न तुझा चाललाय, प्रयत्न करतोय, खूप छान तू पीपीटी बनवली म्हणजे पीडीएफ बनवण्याचा प्रयत्न केलायस. पहिला प्रयत्न आहे आणि पुढच्या पीडीएफला आणि पुढच्या प्रश्नपत्रिका जेव्हा तू करशील तेव्हा बघ तुझ्यामध्ये किती सुधारणा झालेली असेल. मी घेईल ते, मी सांगतो, काही काळजी करायची. खूप छान प्रयत्न आणि याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय की नुसतं मोबाईल काढला की लागलेच सगळं मटेरियल आपल्या समोर असेल, अगदी पुस्तकातल्या पान नंबर सह त्याच्यात पुस्तक सुद्धा आपण डाउनलोड करून घ्यायचं आणि मग पाहिजे ते पुस्तक, पाहिजे ते पान क्रमांक आणि पाहिजे तो विषय आणि हवा तिथं तुम्हाला तो समजून सांगता येईल, भले मग तो कविता असेल किंवा आणखी काही असेल. यस थँक्यू बेटा, वेलकम. त्यानंतर आता आपल्यासोबत प्राची. फक्त इंद्रायणी तुला म्हणजे काही घ्यायचं का घटक थोडस. लहान वर्गाच्या विद्यार्थ्यांनी थोडस केलं विचारू दे मला, कारण तिचा हँड रेज होता. हो सर. ओके चल तू घ्या अगोदर, दुसरा काही भाग घेतलेला नव्हताच त्याच्यामुळे अगोदर नवीन. यस वेलकम. तुला काय घ्यायचं मला सांगशील. तुझा परिचय दे आणि तुला जे घ्यायचं आहे ते तू सुरू करू शकते. यस ते वाचून दाखवशील तू काय आहे. म्हणजे मला वाटतं तू मला दुपारी मेसेज टाकला होता शाब्दिक उदाहरण आहे ना. हो सर. ओके चल सांगशील बरं, एक उदाहरण सांग तू अगोदर वाचून दाखव, सगळेजण लक्ष देतील.
एका पुस्तकाच्या दुकानात विज्ञानाच्या पुस्तकाची किंमत 40 रुपये आहे, गणिताच्या पुस्तकाची किंमत 60 रुपये आहे, मराठीच्या पुस्तकाची किंमत 50 रुपये आहे, तर रोहनला विज्ञानाच्या पुस्तका विज्ञानाचे पुस्तक व गणिताचे पुस्तक तीन घ्यायचे आहे व मराठीचे पुस्तके 2 घ्यायचे आहेत, तर रोहनला एकूण किती रुपये दुकानदाराला द्यावे लागतील? वा वा, छान प्रश्न आहे, व्यावहारिक ज्ञानाचा प्रश्न आहे, कारण प्रत्यक्ष बाजारामध्ये जाऊन आता खरेदी करायची. व्हेरी गुड, छान. काय करणार बरं तू आता सांगशील? विज्ञानाच्या पुस्तक रोहनला विज्ञानाचे पुस्तक 3 घ्यायचे आहे आणि विज्ञानाच्या पुस्तकाची किंमत 40 रुपये आहे, तर इथे 3 × 40 ओके 120 रुपये. आणि मोबाईल थोडासा त्यांना सरळ करायला सांगा ना, कारण स्क्रीन वर दिसायली, पूर्ण आडवी दिसणार झाली. हा हा हा, राईट राईट, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, मला लॅपटॉप पण ओके. हा आता व्यवस्थित वाटत. इंद्रायणी कंटिन्यू. ओके, तर रोहनला गणिताचे पुस्तक 3 घ्यायचे आहे आणि गणिताच्या पुस्तकाची किंमत 60 रुपये आहे, तर 3 × 60 180 रुपये. आणि रोहनला मराठीचे पुस्तक 2 घ्यायचे आहेत आणि मराठीच्या पुस्तकाची किंमत आहे 50 रुपये, तर 2 × 50 100 रुपये होते, तर 180, 120 आणि 100 यांची बेरीज करूया. माझा प्रश्न भेटायचा, त्यांची आपल्याला का बरं बेरीज करावी लागते? कारण की एकूण पैसे मोजायचे आहेत, म्हणून एकूण पैसे द्यायचे आहेत. गुड गुड. 0 0 0 0 8 2 8 2 10 0 1 1 1 2 1 1 2 4 400 रुपये होते. छान छान, व्हेरी गुड, कारण व्यवहार ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं, आता माझा तुला दुसरा प्रश्न आहे त्याच्यावर जाता, त्याच याच्यावर समजा तू जर आता आता एकूण खरेदी किती रुपयाची झाली तुझी? 400 रुपयाची. 400 रुपयाची. तू जर 500 रुपयाची नोट घेऊन गेलीस बाजारामध्ये आणि दुकानदाराला ती नोट दिली, तर दुकानदार तुला किती रुपये परत देणार? 100 रुपये. 100 रुपये. हा, तिथं क्रिया नाही, थांबा, तिला बोलले बेटा, लहान वर्गातली ती, छोट्या वर्गातली, तुमच्या बरोबरीची नाहीये ती, तर तिथं तू दुकानदार कोणती क्रिया करेल? पैसे वापस देण्यासाठी तू काय करेल बरं? दोनचा पाठव काय करेल? काय करेल? तू 500 रुपयाची नोट दिली आणि 400 रुपये झाले, तर त्यांनी 400 रुपये तुला 100 रुपये तुला कसे परत दिले? त्यांनी कोणती क्रिया केली? त्यांनी काय करावं लागेल? 500 मधून 400 काढावं लागतील. ओके, म्हणजे क्रिया कोणती केली मग काढावं लागतील? म्हणजे वजाबाकी. वजाबाकी. बरं, ते 100 रुपये देताना त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे 100 रुपयाची नोट नव्हती, त्यांच्याकडे काही 10 च्या होत्या, 20 च्या होत्या आणि 50 च्या होत्या, आणि तिन्ही नोटा तुला देणार आहेत, तर कोणत्या नोटा किती देतील तुला? 10 च्या 3 आणि
वीसची एक आणि पन्नासची एक. बर छान. आणखी कोणत्या पद्धतीने देता येईल बरं? पन्नास पन्नास तिन्ही आल्या पाहिजे त्याच्यामध्ये. आल्या पाहिजे वीसच्या दोन, दहाची एक, पन्नासची एक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड, शाबाश. तर कधी कोणताही प्रश्न सोडवला की त्याचा फिरकी प्रश्न तयार करायचा की त्याचं नेमकं काय असू शकतो त्याच्या पुढे जाऊन आपण तयार करायचं. खूप छान, व्हेरी गुड बेटा, छान. यानंतर प्राची. यस, वेलकम प्राची. सर माझा आवाज येतोय? हा येतोय. सर तू सांगणार का एखादं गणित? आवाज येतोय का सर? हा येतोय येतोय प्राची. ओके बेटा, ओके. सहावा प्रश्न दिसतो सगळ्यांना. एका संकेतिक भाषेत आरामग्रह हा शब्द 7 3 2 5 0 असा लिहाल व कालिदास हा शब्द 6 1 4 9 असा लिहिला तर याच्या तर याच भाषेत रामदास हा शब्द कसा लिहाल? तर याच्यात र आहे का बघायचं सर? या शब्दात याच्यात र आहे तर र कितव्या नंबरला आहे बघायचं? 1 2 उत्तर इथं आहे 3, त्यामुळे इथं 3 लिहायचं सर. हे आकार आपल्याला लिहून ठेवायचं 3. इथपर्यंत इथं लिहिते 3 आणि इथे काय लिहिले आता? म लिहिले सर. त्याच्यात म कुठे आहे बघायचं? या शब्दात आहे का बघायचं? या शब्दात नाहीये म. तर या शब्दात आहे का बघायचं? या शब्दात आहे म. तर या शब्दात म आहे. किती नंबरला आहे? 3 नंबरला. तर 7 हे 1 नंबर आहे, 3 हे 2 नंबर आहे आणि 2 हे 3 नंबर आहे. तर आपल्याला इथे काय लिहायचंय? 2 लिहायचंय कारण की हे 3 नंबर आहे. आणि मग इथे द आहे, द आहे. तर आपल्याला इथलं द हे किती नंबरला आहे बघायचं? या शब्दात द नाहीये त्यामुळे हे शब्द कटला. या शब्दात आहे का द बघायचं? या शब्दात कालिदास आहे शब्द पण त्याच्यात पण द आहे त्यामुळे द किती नंबरला आहे? 3 नंबरला. 3 नंबरला त्यातील अंक कोणता आहे? 6 1 4 9. द हे 3 नंबरला आहे त्यामुळे 3 नंबरचा अंक आहे 4. तर 3 2 4 नंतर येते 4 आणि त्यात आता इथे आहे स. त्याच्यात स आहे का बघायचं? याच्यात स नाही, हा शब्द कटला. याच्यात स आहे का बघायचं? याच्यात स आहे किती नंबरला? 4 नंबरला. 1 2 3 4 मग 4 नंबरला आहे. तर 4 नंबरला ह्याच्यातील अंक कोणता आहे बघायचा? 1 2 3 4. 4 नंबरला 9 अंक आहे त्यामुळे इथे लिहायचं आपल्याला 9. इथे 3 2 4 9 आहे का याच्यात ऑप्शन मध्ये बघायचंय? पहिला ऑप्शन 7 3 4 9, दुसरा आहे 3 2 1 4, तिसरा आहे 3 2 4 9 आणि चौथा आहे 2 5 4 9. तर त्या तिघातील त्या 4 ऑप्शन पैकी पहिला ऑप्शन आहे ते आपल्या याच्यात उत्तरात नाहीये त्यामुळे हा ऑप्शन कटला. तर हे ऑप्शन आहे का बघायचं? हे पण ऑप्शन नाही त्यामुळे हे पण ऑप्शन कटलं. हे ऑप्शन आहे का बघायचं? हे ऑप्शन इथे आहे आपल्या प्रश्न उत्तरात त्यामुळे हे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. आता दुसरा एक दुसरा एका संकेतिक भाषेत हवालदार हा शब्द असा लिहितात 5 2 4 0 1. तर असा आणि महाजाल हा शब्द 6 3 9 4 असा लिहितात. तर या भाषेत हवाल हा शब्द कसा लिहाल? हा इथे ह आहे. ह किती नंबरला आहे? ह 1 नंबरला. ऑप्शन इथे 5 लिहायचं आणि इथं व आहे. इथं ल आहे. ल याच्यात ल किती नंबरला आहे बघायचं? याच्यात आहे का पहिल्यांदा? याच्यात पण आहे, याच्यात पण आहे. ल हे 3 नंबरला आहे. 3 नंबरचा अंक किती आहे? 4. याच्यात पण ल आहे. ल हे 4 नंबरचा आहे. याच्यात पण 4 नंबरचा आहे. मग इथे पण 4च आहे त्यामुळे हे दोघेही सारखे आहेत त्यामुळे आपण इथे 4 घेऊ शकतो. नंतर आपल्याला बघायचं आहे हो याच्यात आहे किती नंबरला? 1 नंबरला. 5 याच्यात आहे का? याच्यात पण आहे. याच्यात 2 नंबरला आहे. इथे 3 लिहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे 5 आहे, इथे 5 आहे आणि इथे
तीन आहे, त्यामुळे पाचन तीन किती होतात ते आपल्याला बघायचंय. पाचन तीन हे आठ होतात, त्यामुळे इथे आठ येतो. प्राची प्राची हा सर, एक लक्षात घ्या, तिथं आपल्याला कर्कुराचं लक्षात आलं का बरं, तिथे काहीतरी गडबड होत आहे ते. आर्यन तन्मय, तन्मयचा हात हँडल आहे सर, समजलं मला हे चुकलं आपलं इथे ह आहे सर, कारण की इथे हाल हवाल आहे, इथे हा आहे सर, मी इथे हो घेतलं, इथे हा आहे. कारण दोन ठिकाणी आहे, पहिलं शब्द सुद्धा काय झालं होतं, द द नाही, आपण जर दा दिला तर दात म्हणायचं, आपल्याला काना मात्रा वेलांची उकार खायची नाही, भूक लागली असली तरी बेरीज करायची नाही आपल्याला कुठे. ओके, तर तू जर न सांगितलं लक्षात आली, व्हेरी गुड, आता नाही चुकणार. तर इथे हा आहे, हा हा याच्यात आहे का बघायचं, हा याच्यात नाहीये, त्यामुळे याच्यात आहे हा, हा याच्यात आहे दोन नंबरला, दोन नंबरचा अंक आहे तीन, इथे आपल्याला तीन घ्यायचंय. आणि पुढचा आपला शब्द आहे ल, याच्यात ल आहे आणि याच्यात पण लच आहे सर, इथं दोघांमध्ये पण लच आहे सर, आणि दोघांमध्ये पण चार ऑप्शन आहे, त्यामुळे इथे आपण चार घेऊ शकतो, नसलं तर आपण मग काहीतरी आपण काहीतरी करू शकतो त्याच्यामध्ये. आता इथे ह आहे, ह याच्यात आहे का बघायचं, याच्यात ह आहे आणि याच्यात आहे, याच्यात हा आहे, त्यामुळे हे ऑप्शन हे पर्याय हे शब्द कटला, हा शब्दात ह आहे, त्यामुळे हे किती नंबरला आहे, पाच नंबरला, त्यामुळे आपण तीन चारच्या नंतर आपण पाच घेऊ शकतो. आणि इथं वा आहे, इथे वा आहे तर याच्यात वा कुठे आहे, हवालदार याच्यात आहे वा, आणि महाजल, महाजल याच्यात याच्यात वा नाहीये, त्यामुळे हा शब्द कटला महाजल, आणि उरला हवालदार, त्यामुळे ते वा आहे. वा किती नंबरला आहे बघायचं आपल्याला, वा आहे दोन नंबरला, म्हणजे इथे दोन आहे, तीन चार पाच दोन. पुढे उरलाय ल, तर आपल्याला इथे ल कुठं आहे बघायचं, हवालदार इथे आहे ल, आणि महाजल जाल इथे पण ल आहे, या ल ला किती ऑप्शन आहे, चार, चार चारच आहे, आणि इथे किती आहे ल ला, तीन, तीनचा आहे चार, दोघांचा पर्याय दोघांचं पण शब्द एकच आहे, त्यामुळे आपण इथे चार घेऊ शकतो. आपलं उत्तर काय आलेलं आहे, तीन चार पाच दोन चार, याच्यात आहे का बघायचं ऑप्शन मध्ये, तीन चार, तीन चार पाच नऊ चार आहे, त्यामुळे हा इथे आपल्या उत्तरात नाहीये, त्यामुळे हा प्रश्न कटला ऑप्शन. त्याच्यात आता बघायचं आपल्याला इथे काय आहे, तीन चार नऊ दोन चार, याच्यात आहे का बघायचं, याच्यात नऊ नाही, आणि त्यामुळे हा पण ऑप्शन कटला. याच्यात बघायचं, तीन चार पाच दोन चार, आपल्या याच्यात आहे का बघायचं, तीन चार पाच दोन चार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आलेलं आहे. आता फक्त एक काम करशील ना प्राची, काय सर, पुस्तकावर जेव्हा आपण पेन्सिलनं लिहितोय ना, नंतर मात्र काय करायचं, पेन्सिलनं लिहिलेलं सगळं फोडून टाकायचं लागले, आपण जर पुन्हा अभ्यास करू तर पुन्हा आपण विचार करूनच पुन्हा आपण अभ्यास करणार आहोत, म्हणून पेन्सिलनं लिहिलेलं पुन्हा फोडून टाकायचं, जिथे इथं लिहिलेलं असेल तिथं फोडून टाकायचं. खूप छान तयारी, ओके. तन्मयचा हँडरेज आहे, काय बोलायचं म्हणजे तुला सर, आता शेवटचा दोन प्रश्न राहिले सर, ते घेऊन मग थांबूत पुस्तक बेटा, खूप छान तयारी झालेली, खूप छान. तुला आता त्याचा फोटो काढून कसं शेअर करायचं तुला मी सांगेल, ओके सर. मी आता तयारी नेमकंच हे वाचलं आणि नेमकंच हे केलं, एक घे चल, एक घे, एक घे, एक घे. सर आता आपला प्रश्न आहे दहावा, म्हणजे तिसरा, तर इथे काय लिहिले, एका संकेतिक भाषेत ए ला दोन, बी ला तीन आणि सी ला चार, तर या भाषेत ओ एफ हा शब्द कसा लिहाल, ए ला दोन, बी ला तीन, सी ला चार, एक एक पर्याय क्रमांक वाढवलेला आहे, तर ए ला दोन, बी ला तीन आणि सी ला चार. सर दोन मिनिट मी वही काढते, तोपर्यंत इथे थांबा. अगोदर तुझ्याकडे घेणं, अगोदर आता तू वही मध्ये करण्यापेक्षा दुसरं घ्यायचं वाटतं.
सर काढली मी वही. सर इथे लिहूत आपण ए ला किती आहे दोन, त्यामुळे ए ला दोन दिसते, बी ला तीन आणि सी ला चार. आपल्याला इथे डी ला पाच, ई ला लिहायचे सहा, एफ ला लिहायचे सात, जी ला लिहायचे आठ, एच ला लिहायचे नाईन, आय ला लिहायचे टेन, जे ला लिहायचे इलेवन, के ला लिहायचे ट्वेल्व. सर मी पहिले एबीसीडी लिहून घेते मग लिहिते असं. जवळ चालत पोचलेली आहे. इथे बारा आहे तर एल ला आहे तर तीन, एम आणि एन ला आहे फिफ्टीन आणि ओ ला आहे सिक्सटीन. तर आपला पहिला आपला शब्द काय होता तिथे, आपला इथे शब्द आहे आपल्याला ओ एफ हा शब्द तयार करायचा आहे. ओ एफ त्याच्यात एफ कुठं आहे बघायचं, ए बी सी डी ई एफ, एफ आहे किती नंबरला सात, त्यामुळे ते सात लिहायचंय. आणि ओ हे सोळा नंबरला आहे त्यामुळे ते सोळा लिहायचंय. आपलं उत्तर किती येईल, सातशे सोळा. तर आपल्या ऑप्शन मध्ये आहे का बघायचं सातशे सोळा. पर्याय क्रमांक एकशे छप्पन हे पर्याय क्रमांक चुकला आणि दुसरा आहे एक सहा सात, याचं उत्तर तिसरं येते. हा पण पर्याय क्रमांक चुकला. तिसरा तर उत्तर तिसरा आहे तर सातशे सोळा आपल्या उत्तरात आहे त्यामुळे हा उत्तर तिसरं येते. सर झालं सर पर्याय क्रमांक दोन येते आपला पर्याय क्रमांक. आर्यन थांब आर्यन थांब, सातशे सोळा आता प्राचीन जे घेतलं तर सातशे सोळाला किती जणांचं सहमती आहे? कोणाला वाटते सातशे सोळा बरोबर आहे? सर मला नाही वाटत. का बरोबर? माझे पण सातशे सोळा चुकलं. माझा उत्तर आहे एकशे सदुसष्ट. एकशे सदुसष्ट. एकशे सदुसष्ट. एकशे सदुसष्ट येते सर. माझं पण थोडं चुकलं. हा म्हणून मी काय ठीक प्रयत्न खूप छान केलेले आहेत. फक्त काय लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी ओ एफ आपल्याला दिलेलं होतं बरोबर आहे. मग आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, आपल्याला ओचाच विचार अगोदर करावा लागणार. थोडं आहे ना सर ते त्याच्यामध्ये आहे ना सर बरोबर स्क्रीन दिसत नाहीये पुस्तक त्यामुळे माझा कन्फ्युज झालं मला. काय हरकत नाही. आता ओ सुरुवातीला ओ शब्द होता मग ओचा क्रमांक काय होता तोच अगोदर लिहायचा. जसं ओचा होता तुझ्याकडे सिक्सटीन आणि एफ चा होता सेवन. सो आन्सर इज 167 167. ओके ठीक आहे. प्रयत्न खूप छान आहे. थोडीशी आणि परीक्षेमध्ये हीच गडबड होते. आणि बघ तू सातशे सोळा म्हणलीस आणि त्यांनी सुद्धा मुद्दाम तिथं सातशे सोळा दिलेला आहे पर्याय. म्हणजे कसं फसवल्या जातं आपल्याला आहे ना. आणि मला वाटतं कोणी हा एक दोघांचं सातशे सोळा आलं सुद्धा होतं उत्तर. ठीक आहे काय हरकत नाही. गणेश पूर्ण सॉरी म्हणून 167 आलेलं आहे. यस 167 इज करेक्ट. सर हा प्रश्न आहे सर एकच प्रश्न आहे पण मला तो समजत नाही. आता नको आपण जास्त वेळ नको. एकाचला आपल्याला जास्त संधी नाही. आपण नॉट मोर दॅन 5 मिनिट्स. यानंतर तन्वीचं हँड रेज आहे, आर्यनचं हँड रेज आहे. यस तन्वी तुला काय बोलायचं, तन्वी किंवा तन्मय दोघांपैकी तुला तरी. यस सर मी शिकू का? अरे बापरे आजी बाई राहिली. यस यस बिलकुल सर. उद्याचं मी क्लास घेऊ का गणिताचं? आठवड्यात पद्धतीने घेणार आहोत. तुमचा आत्मविश्वास खूप वाढला पाहिजे. तर आपण आता आपल्या छोट्या मी पण घेऊ देणार आहोत. सर मला पण घ्यायचं उद्या गणिताचं. आपण नवीन की अगोदर नवीनला अगोदर आणि कोणी नसलं की मग तुम्ही.
हा मी असं घटक देणार आहे तुम्हाला. हा तन्वी दिसते, स्क्रीन दिसते. सॉरी प्रांजल कडे ऐकूया, प्रांजल काय म्हणते. हा सर, आपला पहिला प्रश्न आहे, त्रिकोणामध्ये एक उभी रेषा आहे, गोलामध्ये एक उभी रेषा आहे आणि पंचकोणामध्ये पण एक उभी रेषा आहे, म्हणून थोडस एक काम करशील बेटा, अगोदर त्याला थोडं झूम कर, तर मग तिला झूम करून दे बेटा स्क्रीन. येस येस ओके. बाप प्रांजल कॉम्प्युटर शिकवते रे बाबा. इंद्रायणी व्हिडिओ बंद राहू दे बेटा. सर आता पहिल्या पहिल्या प्रश्न पहिल्या उत्तरामध्ये चौकोन दिलाय आणि आडवी रेष दिली आहे, आणि दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये चौकोन दिलाय आणि उभी रेष दिली आहे. आता तशाच चौरसामध्ये अशी आडवी रेष दिली आहे, तिरपी रेष दिली आहे, आणि चौथ्या ह्याच्यामध्ये चौकोनात दोन रेषा दिल्यात, म्हणून पर्याय क्रमांक दोन येतो, कारण की इथं सगळ्यांमध्ये उभी उभ्या रेषा आहेत. आणि आता बघित सगळ्यांमध्ये तिरपी आडवी आणि दोन रेषा आहेत अधिक सारखी, म्हणून पर्याय क्रमांक दोन येतो. बर बर आता एक मिनिट थांब बेटा, आर्यनच एक मिनिट थांब. आर्यनचं म्हणणं आहे चार येतो, आर्यन तिन्ही उत्तर दिलेले, एकदा दोन दिलंय, एकदा तीन दिलंय, एकदा चार दिलंय, बहुतेक तीन प्रश्नाचे तीन उत्तर असतील ते, पहिल्याचं दोन, दुसऱ्याचं तीन आणि चौथ्याचं चार. अच्छा अच्छा असं आहे का, मला वाटलं या प्रश्नाचं उत्तर आर्यन चार दिले काय की. ओके ओके ठीक आहे ठीक आहे, कंटिन्यू बेटा. हा सर, आता गोलामध्ये अधिकचं चिन्ह दिलंय आणि भरयू आहे, दुसऱ्या गोलामध्ये भरयू आणि पोकळ आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये भरयू पोकळ आणि भरयू आहे. मग आता पुढच्या आकृतीमध्ये पहिल्यांदा असलं, पहिल्या आकृतीत गोल आहे आणि भरयू नाहीये, पोकळ नंतर भरयू नंतर पोकळ नंतर पुन्हा भरयू, मग गुणिलेचं चिन्ह दिलंय, मग नंतर ना वरती पोकळ खाली पोकळ आणि इथं दोन्हीकडे भरयू भरयू. आता अधिकचं चिन्ह दिलंय, इथं भरयू आणि हित भरयू आणि हित भरयू आणि हित पोकळ आणि हित पोकळ. आता आता चौथ्या पर्यायामध्ये दोन इकडे हित भरयू आणि हित भरयू, खाली पण पोकळ आणि पोकळ, म्हणून पर्याय क्रमांक तीन येतोय उत्तर आकृती. हा सर, आता आपला आपला प्रश्न तिसरा, ह्याच्यामध्ये पहिल्या अर्धा भाग रंगवलाय, मग नंतर ना दुसऱ्या ह्याच्यामध्ये चौकोनात अर्धा भाग रंगवलाय, त्रिकोणामध्ये अर्धा भाग रंगवलाय. आता चौकोन दिला त्याचे चार भाग केलेत आणि एक रंगवलाय, आणि एक वेगळी आकृती आहे त्यात आडवी तिला पतंग म्हणतात बेटा, पतंग आकृती म्हणतात तिला. हा पतंग आकृतीतला निम्मा भाग रंगवला आहे आणि पूर्ण गोल तिसऱ्या आकृतीत पूर्ण गोल रंगवला आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये अर्धा भाग रंगवलाय. उत्तर आकृती ही आहे पर्याय चार. बर आता इथे थोडा प्रश्न, म्हणजे तू कन्फ्युज झालीस मला माहिती आहे का कन्फ्युज झालीस ते. आता तिथं आकृती क्रमांक दोन पाहिलं आणि चार पाहिलं की तुला वाटत असेल अरे इथे निम्मा इथे निम्मा आहे, मग प्रश्न पडला असेल आता नक्कीच. नाही सर, कारण की इथे निम्मा भाग आहे आणि इथे निम्मा भाग आहे, दोन पूर्ण इकडे अर्धा आणि इकडे अर्धा. ओके उभ्या पद्धतीने सर. आणि त्या मागच्या वेळेस त्या तासामध्ये बिष्टिकाचं दाखवलेलं, तर आहे ना त्याच्यामध्ये अर्धा पण हा भाग होऊ शकतो बिष्टिकाचा, अर्धा भाग माझ्या दादाने खाल्ला आणि अर्धा भाग मी खाल्ला. करेक्ट, क्या बात आहे, मागच्या तासिकेची आठवण जिल्ह्याच्या. ओके व्हेरी गुड. खर तर आता एक मिनिट हा ती स्क्रीन थांबव आणि तुझा व्हिडिओ चालू ठेव, तू स्क्रीनवर ये. विद्यार्थी मित्रांनो, किती कमालीची गोष्ट आहे, आपल्याकडे आपण पाहतोय आता, माझ्या शाळेचे असतील किंवा इतर कुठली असतील,
आपण तिसरी चौथी पर्यंत जाईपर्यंत थोडस वाचनामध्ये बऱ्याचदा आपण अडखळतो आणि ही मोठे बहीण भाऊ करतात हे पाहून किती छोटीशी विद्यार्थिनी किती छान पद्धतीने संगणकावर ती काम करते दररोज आपल्या तासिकेला असते प्राचार्य साहेबांचं तिची खूप अगदी इतकी जवळची ओळख झालेली आहे की तिथं तन्मय नाव दिसले की ते अगोदर म्हणतात प्रांजल कुठे आहे म्हणून म्हणजे इतकी तिचं म्हणजे फॅमिलीअर ती झालेले आहेत आणि इतकं छान पद्धतीनं ती स्पष्टीकरण जे की दुसरीची मुलगी आहे आणि तुमच्या पाचवीच्या पुस्तकातलं स्पष्टीकरण देते याच्या मागचं कारण काय आहे कारण तिचे मोठे बहीण भाऊ अभ्यास करत बसतात जेव्हा तुम्ही सुद्धा घरी अभ्यास करत बसाल तेव्हा तुमच्या घरचे लहान दुसरे कोणी असतील तर ते अभ्यास करतील म्हणून तुम्ही सुरुवात करा जे विद्यार्थी आमचा राजेश्वर असेल किंवा आणखी कोणी असेल तुम्ही सुरुवात करा बाकीचे लहाने जे आहेत मग राजेश्वरची आमची बहीण सुरेखा असेल समर्थकडे त्याची बहीण असेल लहाणी तेजू असेल किंवा आणखी कोणी ते आपोआप कामाला लागतील पण तुम्ही जर नाही केलात तर ते सुद्धा नाही करणार आणि ते आई बाबाला म्हणणार ते काहीच करणं झालं मग त्याला काय म्हणणार पण इथं तसं नाही उलट प्रांजल त्यांचा अभ्यास घेते तुझ्या पुस्तकातलं जरी असतं तरी यांच्या सुद्धा पुस्तकात आहे ना हे हो सर स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या पुस्तकामध्ये तोच भाग आहे तू दुसरीला शिकला पाचवीला शिकवलं आणि आठवी सुद्धा तोच भाग सापडेल आपल्याला म्हणजे जर आपल्याला दुसरीला ही जर तयारी झाली तर तू अगदी पाचवीचा सहसंबंध समसंबंध तो सहज घटक शिकू शकेल बरोबर आहे हा यांच्या पुस्तकात तुला ही गणित सापडतील ही उदाहरणं सापडतील खूप छान व्हेरी गुड आई वडिलांचं तुझं भैयाचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्हेरी गुड बेटा अशी तयारी ठेव केप इट अप नक्कीच भविष्यामध्ये खूप तुला स्पर्धा परीक्षेचं खूप खूप फायदा होणार व्हेरी गुड थँक्यू सर वेलकम यानंतर सहर्षचा हँड रेज आहे यस सहर्ष सहर्ष बोलायचं बेटा काही सोबत सर आहेत सहर्ष पप्पा आहेत का बेटा कुद्रे सर आहेत का माझ्या पप्पा आहेत बेटा ओके ओके ठीक आहे तू पण तसे का घेऊ शकतोस तुला जर एखादा घटक वाटला सर यस मला पण भाग घ्यायचा आहे तू पण तुला जिकवा हवे त्या ठिकाणी हा येतोय येतोय पप्पा आहेत का तुझे हा सरांना थोडस हा सरांना हा सर नमस्कार हा नमस्कार आवाज येतोय सर माझा ओके ओके तर आता अगदी छोट्या म्हणजे दुसरीच्या विद्यार्थिनीने सुद्धा खूप छान पैकी सादरीकरण केले आपण पाहिलेलंच आहे तर अशा याच्यामध्ये आणखी काही सुधारणा किंवा आणखी काही बदल हवा असेल तर सर अगदी हक्कानं तुम्ही सुद्धा सांगू शकता एक पालक म्हणून सांगू शकता एक शिक्षक म्हणून सांगू शकता खूप छान सांगितलं सर येस येस कारण मुद्दा सेकंड क्लासला आहे खूप छान सांगितलं तिने त्यानंतर भूतकार वगैरे खूप छान छान प्रदर्शन करतात सर मला आज मी फर्स्ट टाइमच तुमच्या क्लासमध्ये पाहिलं तर ते थोडस व्हिडिओ वगैरे दिसत नव्हता तर पाहिलं तर ते बुद्धिमत्तेचं वगैरे हे करू लागले छान आहे खूप छान पद्धतीने म्हणजे एक आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि आत्मविश्वास वाढवण्याचा एक प्रयत्न करतोय आणि जमतय आज महेशन सुद्धा खूप छान प्रयत्न केला थोडीशी त्याला जी अडचण हा तर महेशला ती पीपीटीची अडचण महेशलाच नाही सगळ्यांसाठी पीपीटीची अडचण तुमच्या एक दोन दिवसामध्ये ती कम्प्लीट होऊन जाईल दोन दिवसामध्ये पीपीटी कशी शेअर करायची आणि पीपीटीच्या आधारे कसं घ्यायचं ते मुलांना मी सगळ्यांना घेईल ते नक्की मुलं छान पैकी स्वतःच्या फोटो त्याच्यामध्ये घेऊन किंवा पुस्तकातला त्यांना जो भाग घ्यायचा आहे त्याचा फोटो काढून अगदी त्याच्यावर कसं म्हणजे शिकवायचं ते मुलं छान पैकी शिकवत अगदी सहर्ष सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीने शिकवेल नक्की शिकवेल खूप खूप छान आहे आणि आता ते थोडेसे गणित वगैरे करताना मी पाहिलं तर मुलांची सांगण्याची पद्धत ते खूप छान आहे ओके थँक्यू सर छान प्रकारे सांगत होते थँक्यू सर आवाज हा येतो येतोय सर येतोय ओके तर सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा आपला माझ्याकडून पण शुभेच्छा त्यांना सर्वांना असेच प्रगती करत राहा
थँक्यू सर. सर सहर्ष गणित सांगतो मी ते. बरं तर येस वेलकम. सर मी लेफ्ट. हो हो बेटा काय हरकत नाही. ओके प्लस टू थ्री, थ्री प्लस थ्री सिक्स, सिक्स प्लस फोर टेन. याच्यात एकूण ट्रायंगल टेन आहे. ओके हा सुद्धा पाचवीला आणि आठवीला पडणारा प्रश्न आहे की एकूण त्रिकोणांची संख्या मोजा. आणि त्याची ट्रिक आहे की असे त्रिकोण घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे अनुक्रमांक टाकायचे आणि त्या क्रमांकाची बेरीज करायची आणि बेरीज म्हणजे त्या एकूण त्रिकोणांची संख्या. व्हेरी गुड, खूप छान. थँक्यू सर. वेलकम. आणि असं सहभाग घ्यायचंय होईल. सुरुवातीला बोलताना आपल्या काही चुका होतील, काही होईल, काही घाबरायचं नाहीये. आपण फार म्हणजे काही कुठं आपल्याला काही त्या ठिकाणी फार मोठं प्रदर्शन आपण करत नाहीये, काहीच नाही. त्यामुळे कुठेही घाबरायचं नाही, काहीच नाही. उलट त्या ठिकाणी तुम्ही समोर आल्याच्या नंतर आपलं काय चुकतंय किंवा काय बरोबर पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल आणि हळू आपोआप तुमची त्या ठिकाणी दुरुस्ती होईल. आणि ती दुरुस्ती तेव्हाच होते जेव्हा आपण काहीतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करू. आणि व्यक्त करत असताना आपण मला जे सांगायचंय, मला जी भाषा येते बिंदास्तपैकी त्या भाषेमध्ये सांगा. काही हरकत नाही, येऊ द्या त्याच्यामध्ये काही चुकलेले शब्द, काहीच हरकत नाही. ते चुकीचे शब्द आपण दुरुस्त करू की माझं नेमकं कुठं मला बदल करणे गरजेचं आहे ते आपण सर्वजण मिळून तो प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. भेटूयात पुन्हा उद्या सकाळच्या तासिकेमध्ये. सकाळी आपली सकाळी 7:30 ते 7:40 म्हणजे सकाळी फक्त 10 मिनिटाची आपली राहील सूचनेसाठी. 7:50 तुम्हाला जिल्ह्याच्या तासिकेला, तर उद्या परवा म्हणजे पुढचे 4 दिवस सकाळी 8 ते 9:30 या वेळेमध्ये 3 तासिका दररोजच्या, 1 दिवस 3 दुसऱ्या दिवशी 2 म्हणजे 4थी आणि 7वी अशा 4 तासिकेला आपल्याला जिल्हास्तरीय तासिकेला आपल्याला जॉईन व्हायचंय. उद्याला सकाळी फक्त 10 मिनिटे आपली भेट होईल आणि त्यानंतर 8 ते 9:30 जिल्हास्तरीय तासिकेला. आणि मग जर लिंक तुम्हाला मी पाठवली तर सायंकाळच्या तासिकेत आपण आयटीची एक तासिका घेऊयात की ज्याच्यामध्ये आपण एक काम करूयात की मला पीपीटी करायची आहे, पण नुसती पीपीटी करायची नाही तर मला पीपीटी शेअर करायची आणि त्या पीपीटीवर मला जसं आता आपल्या तन्मयने किंवा तन्वीने ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिथं त्यांच्याकडे लॅपटॉप असल्यामुळे किंवा कॉम्प्युटर असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी समोर पुष्कळ ऑप्शन्स असतात, कलर घेण्यासाठी, ब्रश घेण्यासाठी, रेश घेण्यासाठी. मग आता तुमच्याकडे काय ऑप्शन आहे तेही तुम्हाला मी सांगेल. आपल्याकडे अॅनोटेशन असते, त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे आपल्याकडे, ते तुम्ही वापरू शकता. तर कशा पद्धतीने करायचंय तेही मी तुम्हाला सांगेल. तर उद्याला आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी एकदा आर्यनचा हँड रेज आहे. यस आर्यन. सर मी एक गणित घेऊ शकतो आता का? कमी वेळात होऊन जाईल. हो सर. चालेल, ठीक आहे. चल नाराजी नकोय, कारण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला नाराजी नाही करायची मला. कारण तुम्हाला आता हे मला माहित आहे, एकदा जर आपण सुरुवात करतो ना तेव्हा वाटतं यस मला घ्यायचंय आणि मला करायचंय, मी हे सांगणार, मी ते सांगणार, आणि न सांगता तुमचा अभ्यास होणार. तुमचे आई वडील तुम्हाला म्हणणार नाहीत अरे अभ्यास कर म्हणून, तुम्हीच करणार आहात. यस रोहिणी आमची उशिरा जॉईन झाली थोडस. ओके ठीक आहे रोहिणी, तुझं पण हँड रेज आहे. थोडं एक अरे नाही पेठा तिचा आवाज येतो काय बघू दे मला, थोडासा आवाज तिथं रेंज कमी वगैरे असेल तर बघूया एकदा. यस रोहिणी बोलून बघू दे. आवाज येतोय? हा येतोय येतोय. एक मिनिट, आपण आर्यनचं गणित पाहूयात आणि नंतर मग तुझं घे.
आणि मग थांबूयात आपण. ओके यस आर्यन. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आर्यन संतोष वाघमोडे. प्रश्न असा आहे की एका संख्येला 8 ने भागण्याऐवजी गुणले असता उत्तर 91 आले तर खरे उत्तर काय? म्हणजे एक संख्या आहे, ती संख्या आपण एकदा पुन्हा डबल सांग बेटा, थोडा आवाज थोडासा अडखळतोय, हळूच सांग. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आर्यन संतोष वाघमोडे. आज मी तुम्हाला एक गणित सांगणार आहे. ते गणित असं आहे की संख्येला 8 ने असता उत्तर 192 आले तर खरे उत्तर काय? एक संख्या होती, त्या संख्येला जर आपण 8 ने गुणले तर उत्तर 192 येणार होती, तर ती संख्या कोणती? आपण ती संख्या जर डब्बा धरली, डब्बा गुणले 8 बरोबर 192. वही तुला सरळ धरता येईल का उभी, म्हणजे सगळ्यांना अक्षर दिसेल. आता थोडस अक्षर ब्लर होत आहे, तरी पण वही सरळ धरली तर आणखी छान होईल. हॅलो आर्यन, आवाज येतोय? आर्यनकडे थोडं रेंज कमी झाली वाटतं बहुतेक. ठीक आहे, काही सेकंद वाट पाहूयात, नंतर आपण रोहिणीकडे जाऊयात. सर, हा हा, मी एक गणित सांगू. कोणतं? तेच गणित का? नाही सर, दुसरं. बर थांब ना, आपण रोहिणी थोडं उशिरा जॉईन झाली आणि तिनं सकाळीच म्हणले होते की मला संध्याकाळी तासिकेत भाग घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण थोडस रोहिणीला संधी देऊयात. आर्यन पुन्हा जॉईन होईल. ओके, रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. रोहिणी घे बेटा पटकन, तासिकेत तुम्हाला तयारी करायची, तिथे तयार करायची तुम्हाला. आर्यनचा आवाज बरोबर 192, डब्बा बरोबर गुणले 8 भागिले 8 192 8 8 राहिली 3 8 32, डब्बा बरोबर 24. ती संख्या 24 होती, म्हणजे आपल्याला त्या संख्येला 24 ने भागायचे होते, तर आपण चुकीने त्या संख्येला 192 तर खरे उत्तर कोणते? म्हणजे ही 24 संख्या होती, 24 ला जर आपण 8 ने भागला, 8 1 8 8 16 8 3 24 बरोबर आपलं उत्तर 3 येणार होत, तर उत्तर 192 आले, म्हणजे खरं उत्तर 3 आहे. पर्याय क्रमांक 3. आता एक लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपण जे तो डब्बा जे म्हणत होता ना, तर डब्बा ऐवजी त्या ठिकाणी आपण पदावले घ्यायची, म्हणजे ए पासून झड पर्यंतची अक्षर, म्हणजे अंक ऐवजी अक्षरे या भागामध्ये. ओके, तिथे एक्स वाय झड एक काल्पनिक संख्या आपण घ्यायची. ओके ठीक आहे, आता आपण जाऊयात रोहिणीकडे. येस रोहिणी, थोडं फास्ट दे बेटा. आर्यन थांब बेटा थोडस, आता आर्यन रोहिणीला देऊया संधी आपण. खूप वेळ होते सर, मी स्क्रीन शेअर करून जुळणारी आकृती घेणार आहे. ओके ओके, सर माझी स्क्रीन दिसतीये? हो हो, आहे आपली जे फोटो, या फोटो मध्ये आपल्याला एक काम करशील, मोबाईल तुझा आडवा धर. म्हणजे आकृती मोठी दिसते आणि वरती त्याला आपल्याला पोर्ट्रेट लिहिलेलं असेल, मोबाईल पोर्ट्रेट करायचा म्हणजे त्याला झालं नाही बेटा वरती सुरुवातीला. नाही नाही, तू मोबाईल आडवा ठेवले असेल पण वर पोर्ट्रेटचं चिन्ह असते, म्हणजे मोबाईल हलता ठेवण्यासाठी म्हणजे वर. हा यस यस, आता जमलं. या आकृती, या जे 3 आकृती आहे, या 3 आकृत्यांमध्ये 1 प्रश्न आकृती आणि 4 उत्तर आकृत्या दिल्या आहेत. तर आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये दिसत आहेत की
थोडा आवाज अडकतोय. हा बोल बोल. थोडा आवाज अडकतोय बेटा. आवाज दुसरा नाही येतो का महेश? हो सर, नाही अडकळत येत. मला तर मुळीच येत नाहीये, कारण संध्याकाळचं कसं खेडेगावामध्ये वगैरे सगळे रेंजचा प्रॉब्लेम येतोच येतो, इथं तर येतो. म्हणून तुम्ही आता वर गच्चीवर इकडे बसले, मध्ये खोलीत सुद्धा आता रेंजचा प्रॉब्लेम येतो, म्हणून मी आरामशीर गच्चीवर बसलोय. रोहिणी, रोहिणी आवाज येत नाही बेटा. हा आता येत होता आवाज. आता आवाज येतोय सर. हा आवाज येतोय, पण फोटो आडवी करणार. ती फोटो उभी झालेली आहे, फोटो आडवी हवी. आवाज येत होता तुझा, पण फोटो थोडीशी उभी दिसते आपल्याला. रोटेट असते लिहिलेलं, किंवा मोबाईलला आपण पोर्ट्रेट केलं की सगळ्यात सोपं काम. मोबाईलला वर एक साईन दिलेला असते, एक त्याला क्लिक केलं की तो मोबाईल आपला त्या ठिकाणी बरोबर. आडव्या फोटो असेल तर आडवा धरला की आडव्या फोटो होतात, उभा धरला की उभ्या फोटो होतात. आपोआप ते स्वतः करत असतो, फक्त त्याला एक ऑर्डर द्यायचं असते आपल्याला. वरती असते जिथं आपण रेंज कमी, आपण डाटा वगैरे हे करत असतो, मोबाईल हॉटस्पॉट, ब्लूटूथ, त्याच ठिकाणी एक पोर्ट्रेटचं एक बटन असतं. म्हणजे मोबाईल सरळ दाखवतो आणि नंतर वाकडा झालेला दाखवतो. तो वाकडा झालेला पाहिजे आपल्याला, म्हणजे तो कुठे आपण ऍज इट इज करू शकतो. ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला सहज या ठिकाणी आपल्याला शिकता येतील. ठीक आहे, रोहिणीला थोडीशी अडचण येत आहे, करूयात आपण ही अडचण सुद्धा दूर करूयात, काही अडचण नाही. सर मी सांगू का? हा यस यस सर. इथे आहे की नाही शेवटची आकृती, प्रश्न आकृती आहे ना, त्याच्या सारखीच बघा. एकदम शेवटचे जे प्लस गुणिले प्लस आहे की नाही, त्याच्याने ए बी सी तिन्ही कटतात आणि डीच येते. ओके, कारण याच्यामध्ये काय पाहायचं असते, अगदी कॉर्नर एक दोन पाहायचे, कुठलं तरी एखादं साईन पाहायचं, आणि जे नको आहेत त्या आकृत्या अगोदर आपण कट करायच्या. बाकी आकृत्या आपल्याला दोन सापडतील आणि दोन पैकी योग्य कोणती तिचा थोडासा विचार करायचा. यस, व्हेरी गुड, त्या पद्धतीने आपल्याला ते जमेल. छान, सराव करा. परीक्षा लांबल्या काय, किंवा कोणी समजा म्हटलं परीक्षा रद्द झाल्या, काहीच काळजी करायची नाही. उलट स्पर्धा परीक्षेचं ज्ञान आपण जर सतत ठेवलो तर आपलं नुकसान मुळीच होणार नाही. नुकसान होणार नाही तू, अरे परीक्षा परीक्षा रद्द झाल्या, मी दोनदा पुस्तक वाचलं होतं. मग दोनदा पुस्तक वाचलं तर उलट आपलं मस्तक सुधारलं, म्हणजे नुकसान तर काहीच नाही झालं. म्हणून पुस्तक वाचतं कशाला, बसू वजाव द्या ना. परीक्षा रद्द झाल्या काय करायचंय, बघू पुढच्या वर्षी, असं न विचार करता आहे आपल्या समोर जे पुस्तक, ते पुस्तक पूर्ण व्यवस्थित वाचण्याचं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपण थांबूयात, भेटूयात उद्याला, कारण आता मला पुन्हा थोडस उद्याची तयारी करायची आहे. उद्याची तासिका माझी आहे सकाळची, भेटूयात उद्याच्या सकाळच्या तासिकेमध्ये. सगळ्यांना गुड नाईट. हा सरश, तुझा हँडल दिसतोय बेटा, काही बोलायचंय का सरश? बर, कुद्रे सरांच. हा विवेक तुझा आहे का, तुला बोलायचं काही? नाही सर. हँडरेज दिसला होता आणि आता सुद्धा आला होता हँडरेज म्हणून. ओके ठीक आहे, मग थांबूयात आपण, भेटूयात. तू सुद्धा तासिका घेऊ शकतोस, तुला जो विषय आवडतो त्या विषयाबद्दल, तुला जो सोपा वाटतो किंवा उलट एखाद्या वेळेस अवघड वाटतो तो घ्यायचा. म्हणजे तू चुकत असला तर आपल्याला अर चुकलं म्हणून इथं हसणार कोणी नाहीये. उलट इथं, हा इथं चुकतंय की सांगणारे इथं आहेत. आपल्या शाळेमध्ये आपण जर पाहिलं तर फळ्यावर एखादं गणित सरांनी करायला लावलं तर तिथं चुकलं तर आपलेच मित्र आपल्याला हसणारे, टेबलावर बसणारे सगळे टेबल वाजवतील, कोणी काही करतील, हसतील, पुन्हा नंतर चिडवतील. इथं नाहीये,
इथं कोणी चिडवणार नाही. उलट तुला समजा एखादा प्रश्न आडला तर तो का आडलाय त्याला सोडवून म्हणजे तुला अगदी सोप्या पद्धतीने सोडवून सांगणार आहे सगळे इथे. म्हणजे इथं कोणीही चिडवणार किंवा हसणार नाही तर इथं त्या प्रश्नाची उकल करून सांगणार आहे. त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी चुकल याचा विचार नाही करायचा, सहभागी व्हायचा. ओके, भेटूया, गुड नाईट. सर sure.